गुड मॉर्निंग एवरीबडी. पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धात नेहमी पाणी जिंकतं, ताकदीवर नाही तर सातत्यावर. आणि आज आपला 8वा दिवस आहे ज्यांनी सातत्याने 8 दिवस ह्या व्हिडिओ मेकिंगमध्ये ॲक्शन घेतली आहे त्यांना डेफिनेटली स्वतःमध्ये फरक दिसायला लागला आहे ह्याची मला खात्री आहे. ओके, सो आज आपण पुढे जाऊया. काल आपण एक खूप सुंदर पॉईंटवर डिस्कशन केलं आणि ज्याला आपण युनिक अबिलिटी म्हणतो, यू आर गिफ्टेड, यू आर पॅशनेट, यू गेन एनर्जी अँड यू ग्रो वाईल डुईंग इट. आणि मला माहिती आहे खूप कमी लोकांनी व्हिडिओ पोस्ट केलेत, पण बऱ्याच लोकांचे मला मेसेजेस येतात की सर तुम्ही जे सांगताय त्याच्यावर आम्ही विचार करतो आहे आणि डेफिनेटली आमच्या कॉन्फिडन्समध्ये फरक पडतो आहे. आम्ही आमचे व्हिडिओ बनवलेत, पर्सनलमध्ये मला काही जणं पोस्ट करतात, ते अजून डायरेक्टली पोस्ट करत नाही कारण कुठेतरी यु नो माइंडमध्ये काहीतरी अजून चालू आहे. मी परत त्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आहे की ते सगळं सोडून द्या, समोर या आणि व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात करा. ओके, सो लेट्स कम बॅक टू द टॉपिक. यू आर गिफ्टेड, यू आर पॅशनेट, यू गेन एनर्जी अँड यू ग्रो वाईल डुईंग इट. ह्या 4 गोष्टी मी काल का सांगितल्या ते आजच्या व्हिडिओतनं तुम्हाला त्याचं यु नो कनेक्शन समजेल. मी सध्या एक पुस्तक वाचतो आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे फ्लो. ओके, लेखकाचं नाव फार विचित्र आहे. लेखकाचं नाव आहे मिहाली चिक्सन मिहाली. आणि फ्लो ह्या पुस्तकात तो एवढा इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट सांगतो. तो म्हणतो की आपण जेव्हा पण नवीन गोष्ट शिकत असतो तेव्हा ती आपण किती लवकर शिकतो ही 2 पॅरामीटरवर हे अवलंबून असतं. पहिलं म्हणजे लेवल ऑफ डिफिकल्टी आणि दुसरं लेवल ऑफ एक्सपर्टीज. परत एकदा रिपीट करतो, लेवल ऑफ डिफिकल्टी आणि लेवल ऑफ एक्सपर्टीज. जर तुमचा अपोनंट, ओके, समजा तुम्ही एखादा गेम खेळताय, ओके, आणि त्या गेममध्ये तुमचा अपोनंट तुमच्यापेक्षा खूप जास्त पॉवरफुल आहे, आंद्रे आगासीबरोबर तुम्ही लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली, काय होईल? काही नाही होणार. आता दुसरं, तुम्ही चेस ग्रँडमास्टर आहात आणि 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या नुकत्याच खेळायला लागलेल्या मुलाबरोबर तुम्ही चेस खेळायला सुरुवात केली तर काय होईल? सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुमचा अपोनंट खूप जास्त स्ट्रॉंग असेल किंवा तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग असाल तर गेम खेळायला मजा येत नाही. ओके, तसंच एखादी नवीन स्किल आपण जेव्हा शिकायला जातो तेव्हा त्यासाठी लागणारं कौशल्य जर खूप जास्त असेल, त्याचं तुमच्याकडे काहीच नसेल आणि तुम्ही त्याचा प्रयत्न केलात तर ते तुम्ही गिवअप करून टाकाल. आणि जर एखादी गोष्ट तुम्ही शिकायला जात आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी खूप प्रवीण आहात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काहीतरी करायला गेला तर तुम्हाला मजा येणार नाही. आणि आयुष्यामध्ये जेव्हा ह्या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्ये घातला जातो, म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी चॅलेंज थोडंसं मोठं असतं, तुमचं स्किल थोडंसं कमी पडत असतं, तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करत करत त्या लेवलला घेऊन येता आणि परत मग चॅलेंज थोडं वर केलं जातं, परत चॅलेंज थोडंसं वर केलं जातं. असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळी आपण त्या क्षेत्रामध्ये फार जबरदस्त शिकत असतो. आणि ही गोष्ट ज्या वेळेला आपण ही आपल्या आयुष्यात होत असते ना तेव्हा आपण फ्लोमध्ये असतो. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आज 8वा व्हिडिओ असला तरी मी तुम्हाला हळूहळू तुमचं चॅलेंज अप करत नेतो आहे, कारण जर एकदाच आपण खूप मोठं चॅलेंज किंवा खूप सोपं चॅलेंज केलं तर त्याच्यामध्ये मजा येणार नाही. आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये प्रवीण होण्याची ही खूप जबरदस्त टेक्निक आहे. ओके, आय एम शुअर तुमच्या लक्षात येत असेल मी काय बोलतो आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही तुमच्या युनिक अबिलिटीमध्ये, ओके, म्हणजे तुम्ही एखाद्या विषयामध्ये प्रवीण आहात आणि त्या विषयांमधले आता तुम्हाला त्या विषयाची स्किल आहे, ओके, त्या विषयामधलं तुम्हाला माहिती आहे पण कदाचित व्हिडिओ मेकिंगमध्ये तेवढं कौशल्य नाही आहे, आणि हळूहळू ते कौशल्य बनवत जेव्हा तुम्ही प्रवीण होत जाल तेव्हा लोकांना तुमचे व्हिडिओ इंटरेस्टिंग दिसतील. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि म्हणूनच आपण आपल्या अद्वितीय गुणवत्तेचा जो कोणता एरिया आहे तिकडे व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची. सो माझी आज सगळ्यात पहिली तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्हाला ज्या कुठल्या विषयात असं तुम्हाला वाटतं की मला फार चांगलं कळतं आणि मला ते कॉन्ट्रीब्यूट करायचं इतरांसाठी, तो व्हिडिओ तुम्हाला आज बनवायचा आहे. आणि तो व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमच्या सोशल मीडियाच्या म्हणजे तुमच्या फेसबुक पेजवर डायरेक्टली पोस्ट करायचं आहे आणि तिकडनं लोकांच्या प्रतिक्रिया मागायच्या आहेत. ओके, व्हिडिओ झाल्यावर जसं मी तुम्हाला म्हणतो शेवटला दर व्हिडिओला तसं तुम्हाला म्हणायचं आहे की हा व्हिडिओ बघा आणि नक्की त्याच्यावर मला प्रतिक्रिया द्या, तुमचं काय लक्षात येतं आहे काय नाही येतं ते मला सांगायचं आहे. आणि मग लोकांच्या जे लोक तुम्हाला ऑलरेडी ओळखतात त्यांच्या प्रतिक्रिया बघा. ओके, खरंच तुम्ही जे सांगताय त्याच्यातनं त्यांना काही व्हॅल्यू मिळते आहे का, त्यांना ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत आहेत का, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण
व्हिडिओ किंवा जे काही तुम्ही बनवताय, म्हणजे ह्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात, पॉडकास्ट असतो, ब्लॉग असतो, व्हिडिओ असतात, ह्या गोष्टींना जर तुम्ही समोरच्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये मदत करत नसाल किंवा त्यांची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये मदत करत नसाल तर त्या व्हिडिओचा फार काही फायदा होत नाही किंवा अल्टिमेटली ज्याला म्हणतो ना ते व्हिडिओ व्हायरल होत नाहीत, ओके, जर त्याला युटिलिटी नसेल तर. आणि आजच्या दिवसातला दुसरा कॉन्सेप्ट, आज ठीक आहे आज व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, ओके, मी आज फ्लोमध्ये आहे सो मी तो यु नो कॉन्सेप्ट सांगून पूर्ण करतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, काल आपण युनिक अबिलिटीबद्दल बोललो, त्याच्याच लेवलमधला पुढचा कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो आणि त्याला म्हणतात इकेगाई. ओके, जॅपनीज कॉन्सेप्ट आहे, हे पुस्तक अवेलेबल आहे, तुम्ही नेटवर गेलात, PDF ड्राईव्हवर गेलात तर तुम्हाला इकेगाई लगेच मिळेल. इकेगाईमध्ये लेखक म्हणतो की तुम्ही जे काही करताय त्याच्या चार गोष्टी असण्याची खूप गरज आहे आणि त्या चार गोष्टींचा जिथे ओव्हरलॅप होतो त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचे व्हिडिओ किंवा तुमची करिअर डिझाईन करायला सुरुवात केलीत ना तर तुम्ही फ्लोमध्ये असता. ओके, तर हे चार पार्ट कोणते बघूया आपण. ओके, सगळ्यात पहिला, ती गोष्ट तुम्हाला करायला आवडते, डेफिनेटली ती आत्तापर्यंत आपण आयडेंटिफाय केली आहे. दुसरं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ती गोष्ट करताना करण्यासाठी जे काही कौशल्य लागतं ते तुमच्याकडे ऑलरेडी आहे. ओके, सो ती गोष्ट तुम्हाला करायला आवडते आणि ते करण्यासाठी जे लागतं ते कौशल्य तुमच्याकडे ऑलरेडी आहे. तिसरं, जगाला त्याची गरज आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जगाला त्याची गरज आहे, तुम्हाला ते करायला आवडतं, तुमच्याकडे ते करण्याचं कौशल्य आहे पण जगाला त्याची गरजच नसेल तर त्यांनी काही होणार नाही ना, इट विल जस्ट रिमेन ॲज युअर हॉबी, ती साईडला राहील, त्याच्यातनं काही पुढे होऊ शकणार नाही. आणि चौथं, जग त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. ती गोष्ट तुम्हाला करायला आवडते, तुम्ही त्याच्यामध्ये प्रवीण आहात, जगाला त्याची गरज आहे आणि चौथं ते तुम्ही करताय म्हणून त्यासाठी जगाला, जग तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. ह्या चार गोष्टींचा इंटरसेक्शन जिथे येतं, ह्या चारही गोष्टी कॉमन असणारी एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला सापडते त्यावेळेला कदाचित त्या गोष्टीचं रूपांतर तुम्ही तुम्हाला चिरंतर आनंद देणाऱ्या प्रोफेशनमध्ये करू शकता. आणि सचिन तेंडुलकरचं खूप जबरदस्त वाक्य आहे, तो म्हणतो वेन युअर वोकेशन बिकम्स युअर प्रोफेशन लाईफ इज अ वेकेशन. आणि ही सिरीज चालू करण्याचं माझं सगळ्यात महत्त्वाचं उद्देश तेच आहे की तुम्हाला तो स्वीट स्पॉट सापडावा जिकडे तुमच्या लक्षात द्यावं की गेल्या 20-25-30 वर्षात मी ह्या गोष्टीवर काम केलं आहे, ही गोष्ट मला करायला प्रचंड आवडते, जगाला ह्याची गरज आहे आणि जर मी ह्याच्यात आज कदाचित मी लेवल 2 आहे पण मी लेवल 10 गेलो तर लोक मला ह्यासाठी पैसे द्यायला तयार होतील, हे जर तुम्हाला सापडलं ना तर मला वाटतं मी जे व्हिडिओ बनवतो आहे त्याचं सार्थक झालं. काय लक्षात आलं त्याची प्रतिक्रिया मला द्या. ओके, आज मी तुम्हाला व्हिडिओ बनवायला सांगत नाही आहे पण ॲज नॅचरली प्रतिक्रिया पण तुम्ही व्हिडिओतनं देऊ शकता, तर ती द्या. आपले सगळे आत्तापर्यंतचे शिकवलेले नियम वापरून ती प्रतिक्रिया द्या. स्वस्त रहा, मस्त रहा, व्हिडिओ बनवत रहा, कृती करत रहा. थँक्यू सो मच, गॉड ब्लेस यू.